हाय स्टूडेंट्स, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल। तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती, YCMEचे 2023-24 साठी होम असाइनमेंट हे विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे। तर आमचे जे एसपी कॉलेजचे YCMEचे स्टूडेंट्स आहेत, या सर्व स्टूडेंट्सना आपले व्हाट्सअप ग्रुपद्वारे होम असाइनमेंट हे पाठवलेले आहे। तर हे होम असाइनमेंट नक्की कसे लिहायचे, कोणते होम नियमांचे पालन करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अजून एक अत्यंत महत्त्वाची माहिती, आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवली आहे। तर या असाइनमेंटच्या माध्यमातून कॉम्पिटिशन कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे होम असाइनमेंट लिहिण्यापूर्वी जे प्रश्न आहेत ते व्यवस्थितपणे वाचून घ्या। तसंच हे होम असाइनमेंट लिहिण्यासाठी आखीव कागदाचा वापर करावा। तर पहिल्या पेजवर तुमचं नाव, तुमच्या अभ्यास केंद्राचं नाव, जर तुमच्याकडे PRN नंबर असेल तर तो PRN नंबर, तसंच तुम्ही कोणता सब्जेक्ट लिहिताय हे देखील मेन्शन करावे। तर हे जे तुमचे होम असाइनमेंट आहे, तर यांना 20 मार्क असतात व हे इंटरनल मार्क्स म्हणून विद्यापीठात सबमिट केले जातात। त्यामुळे हे होम असाइनमेंट व्यवस्थितपणे लिहिणे अत्यंत महत्त्वाचं आहे। BA BCOMच्या विद्यार्थ्यांनी हे होम असाइनमेंट लिहून झाल्यावर आपल्या अभ्यास केंद्रामध्ये सबमिट करायचे आहे। तसंच जर तुम्हाला अभ्यास केंद्रामध्ये येणं पॉसिबल नसेल, तुम्ही जर बाहेर गावी असाल, तर हे होम असाइनमेंट तुम्ही पोस्ट किंवा कुरिअरद्वारे पाठवून देऊ शकता। MA व MCOM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे विद्यापीठाने तुमचे होम असाइनमेंट हे PDF स्वरूपात लिहून झाल्यावर अपलोड करायला सांगितले होते, परंतु आता यामध्ये देखील बदल झालाय आणि हे असाइनमेंट लिहून झाल्यावर तुम्ही देखील BA व BCOMच्या विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्यास केंद्रामध्ये सबमिट करायचे आहे। तर आमचे जे SPA कॉलेजचे YCMEचे स्टुडंट्स आहेत, तर या विद्यार्थ्यांना जे व्हॉट्सअपवर होम असाइनमेंट पाठवलेले आहेत, तर त्यामध्ये तुमचे सब्जेक्ट देखील पाठवले। तर यामध्ये प्रथम तुम्ही तुमचे सब्जेक्ट चेक करा व तुमचे जे सब्जेक्ट असतील ते बघूनच तुम्ही होम असाइनमेंट लिहा। तसंच तुम्ही ज्यावेळी अभ्यास केंद्रामध्ये होम असाइनमेंट सबमिट कराल, तर यावेळी येताना एक पासपोर्ट साईज फोटो सुद्धा सोबत आणणे आवश्यक आहे। कारण आम्ही तुम्हाला ID देणार आहोत आणि या ID यूज तुम्ही SPK कॉलेजमधील लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी करू शकता। तर आता आपण येतोय आपल्या कॉम्पिटिशनकडे। तर या फेरीच्या सुरुवातीलाच मी बोललेली की असाइनमेंट संदर्भात आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवली आहे। तर ही कॉम्पिटिशन कोणती? तर तुम्ही आमच्याकडे ज्यावेळी असाइनमेंट सबमिट कराल, तर त्यावेळी हे असाइनमेंट हे आम्ही दिलेल्या नियमांप्रमाणे व अत्यंत स्वच्छ अक्षरात जे विद्यार्थी सबमिट करतील, तर त्या प्रथम 3 विद्यार्थ्यांना आमच्या अभ्यास केंद्रातर्फे एक बक्षीस देण्यात येईल। असेच YCME रिलेटेड माहितीपूर्वक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर म्हणजे साहेब रिसर्च सेंटरच्या चॅनलवर नेहमीच पोस्ट करत असतो। तर तुम्हाला जर ही माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।